कार्यकर्ताओं की भावना का विचार करके मैं छोटा सा कार्यकर्ता हूं, मैं पवार साहब को एक ही विनती करूंगा कि सब सर्वसामान्य कार्यकर्ताओं के लिए अपन अपना राजीनामा वापस लेना मांगता है, क्योंकि राष्ट्रवादी के प्रमुख वो है, उनके सिवा राष्ट्रवादी चल नहीं सकती है। अनेक बड़े दिग्गज नेताओं, छगन भुजबल हो, जितेंद्र रावत हो, अजित पवार हो, जयंत पाटिल हो, अन्य कार्यकर्ता जो नाराज है, अपनी नाराजगी को जता रहे, मनाने की कोशिश करे लगातार। अगर नहीं मानते तो कब तक उपोषण चलेगा आपका? जब तक पवार साहब राजीनामा पीछे नहीं लेंगे तब तक हम लोग सब कार्यकर्ते यहाँ डटे रहेंगे। आज महाराष्ट्र चे दैवत आमचे राष्ट्रवादीचे प्रमुख पवार साहेबांनी आपला राजीनामा दिलेला आहे, परंतु सर्व कार्यकर्ते जे त्यांना एवढीच विनंती आहे, आज देशाचं नेतृत्व करताना पवार साहेबांच्या मागे जे कार्यकर्ते जोडले गेलेले आहेत, त्यांनी हा निर्णय घेतल्यामुळे प्रत्येक कार्यकर्ता दुःख झालेला आहे, प्रत्येक कार्यकर्ता आज घरी रडत आहे। तरी पवार साहेबांना राष्ट्रवादी काँग्रेस ठाण्याच्या माध्यमातून आम्ही विनंती करत आहोत की त्यांनी आपला राजीनामा तात्काळ मागे घ्यावा, ही सर्व कार्यकर्त्यांतर्फे त्यांना तळमळीची विनंती आहे। पवारांनी जर निर्णय मागे घेतला नाही तर पदाधिकारी किंवा कार्यकर्ता म्हणून पुढची भूमिका काय असेल? पुढची भूमिका आमची अशी असणार आहे, जर पवार साहेबांनी जिथपर्यंत राजीनामा मागे घेत नाही तिथपर्यंत आम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपोषणाला बसणार आहोत। पवार साहेबांनी जर काही निर्णय घेतलेला आहे, कसं बघता या निर्णयाकडे, कारण दिग्गज नेते त्या अधिकारी संबंधाने करायचा प्रयत्न करतात, तरी देखील ते निर्णय घेतात। आज जो पवार साहेबांचा निर्णय होता, हे आम्हा कार्यकर्त्यांसाठी अतिशय दुःखद निर्णय आहे। पवार साहेबांनी हे निर्णय घेतला नाही पाहिजे होतं। पवार साहेबांनी ते 2-4 दिवसापूर्वी जे भाषणात सांगितलं होतं, मी भाकरी पलटणार आहे, पण पवार साहेबांनी आज बघावं तर तव्याच पलट केले, हे आम्हाला अजिबात मान्य नाही। हा देशातलं राजकारण करणारे पवार साहेब जर आम्हाला असे अनाथ टाकून गेले तर आम्हाला हे अजिबात मान्य होणार नाही। आम्ही याच्यासाठी सर्व पवार साहेबांना, आम्ही सर्व कार्यकर्ते विनंती करणार आहे की पवार साहेब आपला निर्णय माघार घ्या आणि आम्हाला पुन्हा एकदा तुमच्याच नेतृत्वाखाली कामं करायची आहेत। आम्ही तुमच्या नेतृत्वाखालीच कामं करणार आहे। ह्या पवारसाहेबांच्या जे निषेध, पवारसाहेबांचा जे राजीनामा आहे, ह्याच्यावरती आम्ही पूर्ण निषेध करतो। आम्ही सगळे एकत्र आज ह्याच्यासाठी आज इथे ठाम म्हणून बसले। पवारसाहेबांनी जर निर्णय मागे घेतला नाही तर आमरण उपोषण करणार आहे। घेतील असं कदापि वाटलं नाही। या वेळेला पवारसाहेबांची खूप गरज आहे पक्षाला, कारण पवारसाहेबांच्यावरती विश्वास ठेवून लोक कार्यकर्ते कामं करत आहेत। जर पवारसाहेबच नसतील तर ह्या पक्षामध्ये काय राहील? आणि पवारसाहेबांनी महिलांसाठी जो घेतलेला निर्णय आहे 1992 आणि 1993 वेळेला महिला आरक्षण जे पवारसाहेबांनी दिलं, त्यामुळे आज सर्व महिला ह्या पक्षामध्ये दिसत आहेत। आणि आम्हाला महिलांना पुढे आणणारा माणूस जर नसेल तर यापुढे मला असं वाटतं की महिला पक्षामध्ये कामच करणार नाहीत। पवारसाहेब आहेत, पवारसाहेबांचं नेतृत्व आहे, आणि काही झालं तरी पवारसाहेब महिलेच्या बाजूने उभे राहणार एवढी ठाम आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे। आणि म्हणून पवारसाहेब आमच्यासाठी पाहिजेत। पवारसाहेबांनी भले बाहेर पडू नये, पण राजीनामा न देता घरामध्ये बसून त्यांनी त्यांच्या तब्येतीची काळजी घ्यावी। पवारसाहेबांच्या वयाप्रमाणे त्यांनी घेतलेला निर्णय जर योग्य असं त्यांना वाटत असेल तर आम्ही सर्व महिला भगिनी त्यांना हात जोडून विनंती करतो की तुम्ही निर्णय बदला, तुम्ही घरामध्ये थांबा, तुमचे जे बाकीचे मंत्री आणि सर्व आमदार आहेत ते तुमच्या बरोबरीने तुम्ही सांगाल तसं काम करायला तयार आहेत,
आज आमचे आव्हाड साहेब पवारसाहेबांना वडिलांसारखे मानतायत, आज रडतायत तिथे, तर असे सगळे आमचे जयंत पाटील साहेब रडतायत. अशा वेळेला आम्ही कोणाकडे बघायचं आणि त्यांनी कोणाकडे बघायचं, म्हणून आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये पवारसाहेबांनी राजीनामा देता कामा नये, कुठलीही जबाबदारी दुसऱ्यावरती न देता स्वतःजवळ ठेवून त्यांनी इतरांना कामाला लावावं. जिल्हा जिल्ह्यांमध्ये सर्व कार्यकर्ते त्यांच्या आदेशाप्रमाणे आमचं सर्व काम करतायत, त्यामुळे माझी नम्र विनंती राहील की साहेब तुम्ही राजीनामा देऊ नका, तुम्ही आहात तिथे थांबा आणि तुम्ही पक्ष यापुढे कसा आणखी वाढीस लागेल ते बघा. आत्ता जर का पवारसाहेब गेले तर मी हमखास सांगू शकते की ह्या परिस्थितीमध्ये कोण कुठे जाईल. पवारसाहेबांच्या प्रेमामुळे सगळे लोक इथं थांबलेले आहेत, जर का पवारसाहेब नसतील तर लोकांची अजून मला काही खात्री वाटत नाही, त्यामुळे पवारसाहेबांनी थांबायलाच पाहिजे अशी मी विनंती करते.